सुनील सावंत, आम्हाला सांगा उद्धव ठाकरे सकाळी असं म्हटलं की आता हा मुद्दा जो आहे संसदेचं अधिवेशन जे आहे त्या संसदेच्या अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा मुद्दा आला पाहिजे, आता तुम्ही त्यांना बोलता पण तुमची जबाबदारी काय? मूळ मुद्दा असा आहे, कायदा कोण आणणार? आम्ही मागणी करणार, कायदा आणण्याची जबाबदारी सरकारवर असते. आम्ही खाजगी बिल आणू शकतो, जो मेंबर्स दिवस होतो शुक्रवारचा, अशासकीय विधेयक खाजगी बिल अशासकीय विधेयकाच्या खाजगी विधेयक का असे, त्याला काय अर्थच राहणार नाही ना. अशासक शुक्रवारी आणायला तर पाहिजे, आणलाय का आपण? हो, पण मुळात कितीतरी गेल्या 14 वर्ष 10 वर्ष बोलणारा अरविंद सावंत आहे खाडादार सभागृहात. मराठा आरक्षण, सीमा प्रश्न, मराठी भाषा, मराठा शिवाजी महाराजांचा पुतळा, आमच्या नाना शंकर शेठांचं नाव, या मराठी अस्मितेचे सगळे विषय घेणारा अरविंद सावंत, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली लोकसभेत ठामपणे मांडत असतो. करायचं नाही ठरवलंय, बैरे आंधळे मुखे बसले तिथे. डिक्टेटरशिप सुरू आहे बाय साहेब, तुम्हाला हे कळलं नाही का? आज देशामध्ये हुकुमशाही आहे. त्या हुकुमशाहीच्या मुद्द्यावर येतो अरविंद सावंत, पण नेमकं काय झालं? तुम्ही एक खासदार आहात, तुमचा एक मोठा पक्ष आहे, तुमच्या पक्षाचं सरकारही होतं, जालनामध्ये काय झालं? तुम्ही म्हणताय की काहीतरी लाठीचार्जसाठी आदेश आले, ते लोक म्हणतात दगडफेक झाली, काय नेमकं झालं? दादांचं खोटं बोलणं, मास्टर आहेत ते लोक. म्हणून मुद्दा असा आहे की आंदोलन काल नाही झालंय बरं, आंदोलन करते गेले कित्येक दिवस तिथे बसलेत उपोषणालावरही, तेव्हा यांना एकालाही तिथं जायची वेळ मिळाली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आंदोलन नव्यानं सुरू झालेलं नाही, ते गेले कित्येक वर्ष सुरू आहे. विसरू नका, आदरणीय उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना यांचे नाचे तिकडे यायचे रोज काहीतरी तमाशा करायला, तेव्हा हेच लोक सांगायचे. आम्ही देवेंद्र फडणवीस म्हणालेत, आमच्या आता देऊ द्या 48 तासच सोडवतो, यांना करता येत नाही 15 तासात करू. काय झालं, काय झालं, 400 दिवस होत आले तुम्हाला आता, पण तुम्हाला तुम्ही जाणीवपूर्वक आदरणीय उद्धवजींची प्रतिमा मलिन करणं, त्यांना त्रास देण्यासाठी सगळे उद्योग करत होता. आता जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय उद्धवजीने आज सकाळची साहित्य अतिशय समर्पक आहे ते, कारण तुम्ही दिल्लीच्या सरकारला त्रास देण्यासाठी प्रयत्न केलेत. दिल्लीचं राज्य सरकार कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टानं दिल्लीच्या राज्य सरकारची मागणी मान्य केली, तुमचा पराभव झाला, मग तुम्ही काय केलं? कायदा आणलात, तो मागच्या या मणिपूरच्या ह्या सगळ्या गोंधळात तुम्ही तो कायदा पास करून घेतलात, आणि आता सगळे अधिकार ट्रान्सफर पोस्टिंगपासूनचे सगळे अधिकार नायब राज्यपालांना आले, मग तुम्ही कायदा आणू शकता ना? मी तुला थांबवतो, चला बघा काय म्हणजे. मग तुम्हाला जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं तर तुम्ही सुद्धा आता कायदा आणा, आणि त्यांना आणि धनगर समाजाला आणि इतर वंचित समाजाला आरक्षण द्यायचा कायदा आणा, आम्ही समर्थन करू. आता अधिवेशन होत आहे संसदेचं, आता अधिवेशन बोलवण्यात आलेलं, या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आणा असं मागणी जी आहे ती उद्धव ठाकरे गटाची अरविंद सावंत साहेब बोलतात. आता तिथे समोर पुलावर काय सुरू आहे, गणपतीचा आगमन सुरू आहे, बघा महाराष्ट्राचं काय दुर्दैव्य आहे, एकीकडे सण आहे, एकीकडे गणेशोत्सवाचा सण आहे, प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये गणपती उत्सव असतो, पण या गणपती उत्सवाच्या वेळेला इथे काय सुरू आहे बघा. शिवसेना उद्धव ठाकरे जे आहेत ते आंदोलन करतायत, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार भेटायला गेले, लाठीचार्ज त्यांच्यावर झालेला आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं की काय म्हणावं हे कळत नाही मला. याचं कारण असं आहे की सणासुदीला, हा तुम्ही एक आरोप केलाय की सणासुदीलाच लोकसभेचं अधिवेशन, हे काय यार? मग जर हे त्यांना दाखवा, महाराष्ट्राचा निर्मळ हा उत्सव नाही, हा उत्सव स्वर्गीय लोकपांडे टिळक या क्रांतिकारकानं केला सुरू, सार्वजनिक गणेशोत्सव त्याला 100 वर्षाहून अधिक काळ झाला. हा समाजाला एकवटून आणणारा, स्वराज्यासाठी लढा निर्माण करणारा हा उत्सव लोकपांडे टिळकांनी केला, त्यांच्या नावाने पारितोषिक घेऊन गेले बरं का? आत्ता विसरले का तुम्ही मोदी साहेब? आता मोदी तुम्ही हा उत्सव मराठी आणि महाराष्ट्रापुरता मुंबई पुरता नाही, उभ्या देशात साजरा होतो. का तुम्ही अधिवेशन घेत आहे? तुम्ही तर हिंदुत्व द्वेष्टे पडात, महाराष्ट्र द्वेष्टे तर होताच तुम्ही, आता हिंदुत्व द्वेष्टे पडात, काय संबंध आहे म्हणजे संसदेच्या अधिवेशनाचा आणि याचा काय संबंध? निश्चितपणे संसदेच्या इतिहासामध्ये नवरात्रीत उत्सव घ्यायची हिंमत आहे का बघा बरं? त्यांना म्हणून नवरात्रीत घ्या बरं, हिंमत दाखवा ना, मग कळेल तुम्हाला दांड्या कशा येतील त्या तिकडच्या दांड्या होत्या. मुद्दामून तुम्हाला मुहूर्त नव्हते का दुसरे? मी आणखी 2-3 प्रश्न तुम्हाला घेऊन येणार आहे, पण हे सगळे शिवसैनिक आहेत. काय नाव? सुप्रीत मात्रे. आवाज येत नाही, आवाज कोणाचा? शिवसेनेचा उद्धव साहेब ठाकरे यांचा आवाज. शिवसेनेचा उद्धव साहेब ठाकरे. काय आजी, नाव काय तुमचं? आजी चंद्र बागा फायराजी. फायराजी आता पाय दुखतील ना, काय दुखतील ना, आता वय झालं नाही, या पोरांच्या हातावरती आता सगळं.
बोला बोला काय घेतलं का काळा झेंडा का घेतला उद्योग साहेब साहेबांनी सांगितलं ना आमच्या उद्योग साहेबांच्या ज्याच्यासाठी उद्धव साहेबांचा आदेश आला काय नाव होतं भारती पेंडेकर आता हे तर म्हणतात का ऐकत नाही म्हणून कसं ऐकणार हे सरकार कसं ऐकणार सरकारनं घोषणा देऊन झाल्या आरडाओरडा करून झाला म्हणून आता मुकमोर्चा सुद्धा चालू केला आहे त्या संदर्भात त्यांनी जर मी कधी ऐकलं नाही शिवसेना मुकमोर्चा का मग त्यांचा काहीच करून त्याला कैलाज होत नाही मग मुकमोर्चा करून तरी काय उपयोग होतो का बघू म्हणून मुकमोर्चा काढून होईल का खरंच ही निंदनीय गोष्ट आहे की जी काल जी गोष्ट घडली जालनामध्ये खरंच निंदनीय गोष्ट आम्ही बघितलं जेव्हा टीव्हीला दाखवलं ती महिलांवरती अत्याचार कसा अत्याचार झाला आहे पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगितला खरं तर ही चाललेली जी सरकारची आज जी गोष्ट आहे ना खरंच प्रत्येक तळागळातल्या लोकात आज आम्ही सर्वसामान्य शिवसैनिकही ह्या गोष्टीसाठी निंदा करत आहोत कारण का लोक आम्हाला म्हणत आहेत की हे जे काय चाललेलं आहे ते फार चुकीचं चाललेलं आहे आणि हे कुठेतरी थांबलेलं पाहिजे काय चुकीचं काय 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 चुकीचं चाललंय मला सांगा काय आज जे काही लोक स्वतःच्या हक्कासाठी मराठा आरक्षणासाठी लोक स्वतःच्या हक्कासाठी तिथे गेले होते पण त्यांच्यावरती जो काही लाठीचार्ज झाला आहे तो खरोखर चुकीचा आहे त्याच्यामध्ये ज्या महिलांवरती ज्या गोष्टी घडलेल्या आहेत जे त्यांच्या म्हणजे रक्ताने रक्तभंभार झाला पोलिसांनाही झालेला पण कुठेतरी सरकारने दखल घ्यायला पाहिजे होती पण ती काहीही झालेली नाही आहे हे सरकार काहीही कामाचं नाही आहे सरकार काही कामाचं नाही अरविंद सावंत साहेब मोठी आता खूप कसोटी आहे ना लोकसभेला याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त जागा त्यांचं काल मीट जशी तुमची इंडियाची बैठक होती तशी त्यांची महायुतीची बैठक झाली 48 जागा ते लोक घेऊन जातात असं ते म्हणतात त्यांना म्हणाल लोकांची तुम्ही आजपर्यंत मन की बात करत आलात लोगों की दिल की बात आपको पता नाही आहे लोक इंतजार कर रे लोक तुमची वाट पाहत आहेत बरं लावा ना एवढंच राहीना म्हणावं 48 जागा जिंकणार साध्या मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या रे बाबा नो ती नाही घेत तुम्ही इथले लोक सोडून जातात ना तुम्हाला तुम्ही हसता इथे तुमच्या आउटगोइंग करताय अरे मला सांगा ना दाखवा ना तुम्ही कोण आउटगोइंग करताय ते मूळ मुद्दा तो राम काते गेले सुभाष कांत सावंत गेले उपेंद्र सावंत गेले उद्धवजींनी साहेब ज्यांना जायचं त्यांना अजूनही जाऊ द्या काय फरक नाही पडत जनता उद्धवजींच्या सोबत आहे मी माझा एक प्रश्न आहे माझा एक प्रश्न आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांना थांबवणं काम आहे की नाही आहे का ज्यांना म्हणायचं जावं म्हणून त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे कशाला थांबवायचं तुमच्या मनात नाही तर तुमचं शरीर थांबू का मी काय गरज काय त्याची तो सोडून द्यावा विषय महत्वाचा नाही आहे महापालिकेची निवडणूक घेत नाही हा विषय महत्वाचा आहे साध्या मुंबई विद्यापीठाची निवडणूक नाही घेऊ शकले हो तुम्ही काय हिंमत करा आता इंडिया आलीत ना मग निवडणूक घ्या ना म्हणा एक आणखी एक प्रश्न आहे इंडियाची जी बैठक झाली तर हे सगळं वातावरण इंडियाच्या बैठकीला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे हे सगळं होतं असं निश्चितपणे तुम्ही सगळ्या बैठका बघा ना इंडियाची बैठक झाली की आमची बैठक होती बघा 10 वर्षात महाराष्ट्र सदनात केंद्राचं एकतरी मंत्री आलं नाही पहिल्यांदा पंतप्रधान गेले बरं का महाराष्ट्र सदनात त्याच्यावर समजून घ्या